तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न जो आहे तो प्रश्न क्रमांक 13 आणि सिम्पल कॅल्क्युलेशनचा हा प्रश्न होता, पण आपल्याला वर्गमूळ आणि घनमूळ यांचे शॉर्टकट्स माहिती हवेत आणि आपल्या प्रमोशिक्षा एम पी एस सी या चॅनलवरच हे दोन्ही शॉर्टकट्स जे आहेत ते ऑलरेडी व्हिडिओजच्या स्वरूपात उपलब्ध आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता बघा, सर्वप्रथम अशा प्रकारचा प्रश्न आहे, 38.5641 आणि त्याच्या घातांकामध्ये 1/2 लिहिण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ 1/2 म्हणजेच काय तर वर्गमूळ, आणि एकूण 6 अंकी संख्या आहे तर 6 अंकी संख्येचं वर्गमूळ काढायचं असेल तर आपल्याला भागाकार पद्धतीचा उपयोग करावा लागतो. तर भागाकार पद्धतीने आपण सर्वप्रथम वर्गमूळ काढूया. तर अशा प्रकारे या संख्या देण्यात आलेल्या आहेत, 3, 8, 5, 6, 4, 1. तर आपण सर्वात फर्स्ट स्टेप जी आहे ती उजवीकडून आपण दोन दोनचे ग्रुप्स करतो आणि पद्धतीचं नाव भागाकार पद्धती आहे शॉर्टकट काढण्यासाठी वर्गमूळ. ह्या ग्रुप्सना आपण अशा प्रकारे लिहितो. आपल्या चॅनलवर एका संपूर्ण व्हिडिओमध्ये ही मेथड तुम्हाला एक्सप्लेन करण्यात आलेली आहे, ती तुम्ही नक्कीच बघा जर तुम्हाला ही मेथड माहिती नसेल. एकूण 4 स्टेपमध्ये उत्तर निघतात. तर सर्वात पहिली स्टेप आपण काय करतो की डावीकडील जी संख्या आहे 38, म्हणजे पहिला जो ग्रुप आहे त्याच्या जवळचा वर्ग बघतो. तर 38च्या जवळचा वर्ग कोणता? तर 6. त्यामुळे इथे 6 लिहिलं जातं, उत्तरामध्येही 6, आणि जी संख्या आपण इथे लिहितो तीच संख्या प्लस करायची असते. हे शॉर्टमध्ये तुम्हाला मी एक मेथड एक्सप्लेन करून देतो. आणि वजाबाकीमध्ये किती करावे लागतील? तर 6चा वर्ग आपल्याला वजा करावा लागेल. 6चा वर्ग किती? 36. तर 6 आणि 6 = 12 आणि 38 वजा 36 किती? 2. अशा प्रकारे ही पहिली स्टेप असते. त्यानंतर मेथड पुढे कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला दुसरा ग्रुप खाली घेऊन यावा लागेल आणि दुसरा ग्रुप खाली आणताच डावीकडे एक ब्लँक स्पेस द्यायची, एक रिकामी जागा द्यायची. ओके, आता सुरुवातीला ही संख्या 2 अंकी संख्या होती, ब्लँक स्पेस दिल्यानंतर ही संख्या 3 अंकी संख्या झालेली आहे, कारण की ह्या ब्लँक स्पेसमध्ये एक अंक आपल्याला लिहायचा आहे. नियम फक्त एकच उपयोगात आणायचा की समजा तुम्ही ह्या ब्लँक स्पेसमध्ये 3 लिहित असाल तर गुणाकारही कितीने करायचा आहे? 3नेच. जर ब्लँक स्पेसमध्ये 4 लिहिण्यात येत आहे तर गुणाकार कितीने करायचा? 4ने. म्हणजे रिकाम्यामध्ये, रिकाम्या जागेमध्ये जो अंक तुम्ही लिहिणार त्याच अंकाने गुणाकार करायचा आहे आणि तो गुणाकार या संख्येच्या बरोबर किंवा लहान असायला पाहिजे. तर हे डिसाईड करण्यासाठी, म्हणजे ब्लँक ह्या जागेमध्ये कोणता अंक येईल हे डिसाईड करण्यासाठी आपण हाईट मेथड यूज करतो. हाईट मेथड म्हणजे काय? तर इथून 1 आपण हाईट केलेत, म्हणजे 1 अंक लपविला तर किती आलेत? 12. इकडे 1 हाईट केलेला आहे म्हणून उजवीकडेही 1 अंक हाईट करायचा, म्हणजे 256 मधून 1 अंक हाईट केला तर किती राहिलेत? 25. तर मग ह्या 12ने 25ला आपण भाग दिला, इथे किती राहिलेले होते? 12, आणि इथे किती राहिलेले होते? 25, 1 हाईट केल्यानंतर. तर मग ह्या 12ने 25ला भाग देऊन बघायचा, 12ने 25ला किती वेळा भाग जातो? 2 वेळा. तर इथे 2 ठेवून बघायचे, आणि ह्या ब्लँक स्पेसमध्ये आपण 2 ठेवलेले आहेत त्यामुळे गुणाकारही कितीने करायचा आहे? 2ने. तर 2ने गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार 244. ह्या संख्येपेक्षा लहान संख्या मिळालेली आहे तर चालेल आहे, बरोबर पण मिळाली असती तरी चाललेलं असतं, लहान मिळाली आहे तरी चाललं आहे. मोठी संख्या नको, मोठी संख्या आली असती तर मग आपण इथे 2 ऐवजी 1 हा अंक ठेवला असता, पण इथे गुणाकार लहान येत आहे त्यामुळे इथे 2 लिहायचे आणि उत्तरामध्येही 2, आणि प्लस काय करायचं? तर इथे जी संख्या आपण लिहितो तीच संख्या प्लस करायची आहे, म्हणजे होणार 124. आणि वजाबाकी काय करायचं? तर जो गुणाकार आलेला आहे तो इथून मायनस करायचा, तर इथे राहणार 2, 1 आणि हा 0, 12 आलेले आहेत. पण मेथड अद्याप संपलेली नाही, कारण की सर्वात शेवटचा ग्रुप राहिलेला आहे. मग हा ग्रुप आपण खाली आणणार आणि पुन्हा ज्यावेळी एक ग्रुप खाली येतो त्यावेळी डावीकडे एक रिकामी जागा तयार होते. मग पुन्हा आपण हाईट करू शकतो, इथून 1 हाईट केला तर किती होणार? 124. आणि इथून 1 हाईट केला तर किती होणार? 124. म्हणजे 124ने 124ला भाग दिला तर किती वेळा भाग जाणार? 1 वेळा. म्हणजे ह्या स्थानी 1 हा अंक येऊ शकतो. जर ह्या स्थानी आपण 1 हा अंक ठेवला तर गुणाकारही 1नेच करावा लागेल, आणि 1ने गुणाकार केल्यानंतर तीच संख्या आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच 1241, म्हणजेच ह्या संख्येच्या बरोबर आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे ह्या स्थानी 1 आणि ह्या स्थानी 1, आणि वजा किती करणार? 1, 2, 4, 1, प्लस पण आपण 1 करतो. तर बाकी किती आलेले आहेत? 0. बाकी 0 आलेले आहे म्हणजे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, आणि ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 621. अशा प्रकारे आपण भागाकार पद्धत करत असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर 621 आणि वर्गमुळात एकूण
डेसिमल नंतर 4 अंक होते, त्यामुळे आपण उजवीकडून 2 नंतर दशांश चिन्ह देणार, कारण की 4 ऐवजी 2 नंतर डॉट द्यावा लागतो, म्हणजे जे दशांश अंक असतात ते हाफ होतात, म्हणजे दशांश चिन्हानंतर जर 4 अंक असतील तर उत्तरामध्ये म्हणजे वर्गमुळात 2 नंतर आपल्याला डॉट लावावा लागणार, जरी ते 6 अंक असते तर आपण 3 नंतर डॉट लावला असता. तर वर्गमूळ आपल्याला मिळालेलं आहे 38.5641 6.21. तशाच प्रकारे आता घनमूळाचे शॉर्टकट सुद्धा आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या संख्येमध्ये आपल्याला घनमूळ काढायचे आणि 729 कोणत्या संख्येचा घन आहे तुम्हाला पाठांतर पाहिजे, कारण की परीक्षेच्या दृष्टीने 15 पर्यंत घन पाठांतर असणे खूप गरजेचं आहे. तर 729 हा 9चा घन आहे, त्यामुळे पहिल्या संख्येचं उत्तर आपल्याला 6.21 मिळालेलं होतं आणि हा 9चा घन आहे. किती नंतर डॉट लावावा लागेल तर एकूण 6 अंक आहेत. वर्गमुळात जर 6 अंक असतील दशांश चिन्हानंतर तर आपण 2 नंतर डॉट लावतो, म्हणजे प्रत्येक 3 अंकासाठी आपण 1 नंतर डॉट लावत असतो. एकूण 6 अंक आहेत दशांश चिन्हानंतर, त्यामुळे किती नंतर डॉट लावावं लागणार तर 2 नंतर, तर 1 आणि हा 2. अशा प्रकारे वर्गमूळ किती, घनमूळ किती येणार, 0.09. आणि या दोघांची बेरीज करायची आहे तर 0.09 जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळणार 6.30, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला प्रश्न क्रमांक 13 उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 हा विधानांवर आधारित प्रश्न आहे आणि विधानानंतर काही गृहितके म्हणजे ॲझम्पशन्स देण्यात आलेली आहेत, ती ॲझम्पशन्स चूक की बरोबर अनुसरण करतात की नाही हे आपल्याला काढायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला विधान व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे. जर विधान वाचले तर त्या विधानाच्या स्कोपच्या दरम्यानच आपल्याला विचार करायचा आहे की विधानांमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे त्याच आधारावर आपल्याला पुढील प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आणि गृहितक आपल्याला बरोबर की चूक हे लक्षात घ्यायचं आहे. तर गृहितक म्हणजे काय, तर ज्याने हे विधान केलेले आहे हे विधान करताना त्यांनी कोण, म्हणजे त्याने काय गृहित धरलेलं असेल किंवा कोणत्या आधारावर त्याने हे विधान केलेलं असेल हे आपल्याला इथे ओळखायचं असतं. तर विधान आहे, सध्या पार पडलेल्या ऑल इंडिया कॉमर्स कॉन्फरन्सच्या भारतातील सेवा क्षेत्रांचे प्रबंधन या विषयावरील व्याख्यानाने आश्चर्यजनकरित्या अनेक भाग घेणाऱ्यांना आकर्षित केले आणि प्रसारमाध्यमांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. तर इथे काही महत्त्वाचे शब्द आहेत, काही कीवर्ड्स आहेत, कोणकोणते, तर सध्या पार पडलेल्या ऑल इंडिया कॉन्फरन्स कॉमर्स कॉन्फरन्सच्या भारतातील सेवा क्षेत्राचे प्रबंधन, म्हणजे सेवा क्षेत्रांचे प्रबंधन हा विषय होता आणि ह्या विषयी व्याख्यानाने आश्चर्यजनकरित्या, इथे महत्त्वाचा शब्द कोणता आहे, आश्चर्यजनकरित्या. इथे म्हणण्यात आलेलं आहे की ज्या विषयावर व्याख्यान झालेले आहे आश्चर्यजनकरित्या अनेक भाग घेणाऱ्यांना त्यांनी आकर्षित केलेलं आहे. याचा अर्थ काय की ज्याने हे विधान केलेलं असेल त्याला ही अपेक्षा नव्हती की या व्याख्यानाला इतका प्रतिसाद मिळणार आहे. आणि पुढे लिहिण्यात आलेलं आहे आणि प्रसारमाध्यमांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणजे त्यांना ह्या दोन्ही गोष्टीची अपेक्षा नव्हती हे त्याने गृहीत धरलेलं असेल. तर आपण गृहितकांकडे वळूया. गृहितक क्रमांक 1, प्रसार माध्यमे सेवा क्षेत्राकडे नेहमीच खूप सकारात्मक आहेत. बघा, प्रसार माध्यमांची सेवा क्षेत्राकडे सकारात्मकता किंवा नकारात्मकता ह्या विधानामध्ये काहीही त्याविषयी लिहिण्यात आलेलं नाही, त्यामुळे हे गृहितक चुकीचं आहे किंवा त्याकडे म्हणजे तो विषय नाही त्याचा. मुख्य विषय काय की लेखकाला त्या विधानाविषयी किंवा त्या विषयावरील व्याख्यानाविषयी खूप जास्त अशी अपेक्षा नव्हती आणि आश्चर्यजनकरित्या म्हणजे काय, तर ती अपेक्षा नसूनही त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. गृहितक क्रमांक 2, भारतात सेवा क्षेत्रांचे प्रबंधन व्यवस्थितरित्या होत आहे. भारतात सेवा क्षेत्रांचे प्रबंधन व्यवस्थितरित्या होत आहे की नाही हेही हाही मुख्य विषयाशी काहीही संबंधित याचा म्हणजे काहीही संबंध नाही दुसऱ्या गृहितकाचा. आणि तिसरे गृहितक, सेवा क्षेत्रांच्या कॉन्फरन्सला इतका प्रतिसाद मिळणे अपेक्षित नव्हते, हे अगदी बरोबर आहे, कारण की अपेक्षा नव्हती तरीही तितका प्रतिसाद मिळालेला आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल गृहितक क्रमांक 3, म्हणजे फक्त 3, पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे. आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, डिफिकल्ट वाटणारा प्रश्न पण राज्यसेवेमध्ये याआधी अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे, डायग्रामवर आधारित. डिफिकल्ट का वाटतो, तर सर्वप्रथम ज्यांनी हा प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह केलेला असेल त्यांना तो समजलेलाच नसेल, ही शक्यता जास्त आहे,
कारण की खूपच नवीन प्रकारे हा प्रश्न देण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की डायग्राम्स देण्यात आलेले आहेत। सर्वप्रथम एक अशी ब्लॅक डायग्राम देण्यात आलेली आहे, म्हणजे पूर्ण भरलेली डायग्राम देण्यात आलेली आहे काळ्या रंगाची, आणि त्याच्यापुढे असे छोटे छोटे दोन सिम्बॉल्स आहेत। हे सिम्बॉल्स येत आहेत, म्हणजे ही चिन्हे येत आहेत। तर ही चिन्हे जी आहेत, ज्यांना जो हा प्रश्न पहिल्यांदा सॉल्व करत आहेत किंवा ज्यांना समजलेलं नाही, हे लक्ष द्या की ही जी चिन्हे आहेत ते एक प्रकारचे नियम आहेत, की ह्या नियमांनुसार आकृत्यांमध्ये बदल होणार आहेत। म्हणजे ह्या आकृतीवर हा नियम अप्लाय करण्यात आला तर कोणती तरी एक आकृती तयार होईल, आणि जी आकृती ह्या चिन्हानंतर मिळेल त्यामध्ये मग हा नियम अप्लाय करण्यात आला तर आपल्याला कोणती तरी आकृती मिळेल, आणि ती आकृती आपल्याला अशा प्रकारची मिळत आहे। हे तुम्हाला प्रश्नामध्ये लक्षात येत असेल तर तुम्हाला ह्या नियमांना डिकोड करायचं आहे। जशा प्रकारे आपण हे बघू शकतो की ही आकृती देण्यात आलेली आहे अशा प्रकारची, आणि याच्या खाली पुन्हा एक नियम आहे, एक बॉक्स आहे, आणि इथे एक स्टार करण्यात आलेला आहे, आणि ह्या स्टार नंतर ही आकृती अशा प्रकारची होत आहे। मग तुम्हाला हे चेंजेस लक्षात घ्यावे लागतील की ह्या आकृतीमध्ये कोणता बदल झालेला आहे हे लक्षात घ्यावं लागेल। तर बघा, सुरुवातीला आकृतीमध्ये रेषा सरळ होती, म्हणजे ही आकृती अशी होती। आता ही आकृती अशी झालेली आहे, म्हणजे क्लॉकवाईज 90 डिग्रीने किंवा अँटी क्लॉकवाईज 90 डिग्रीने फिरवण्यात आलेली आहे। तर मग हे आपल्याला हे जे सिम्बॉल आहे किंवा हे जे चिन्ह आहे याचा नियम मिळाला की ज्या आकृतीनंतर हा चिन्ह लागेल त्या आकृतीला 90 डिग्रीने आपल्याला फिरवायचं आहे, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज। तर अशा प्रकारे तुम्हाला हे नियम आधी डिकोड करावे लागतील। जशा प्रकारे इथे एक आकृती देण्यात आलेली आहे, हा नियम आहे, आणि इथे पुन्हा एक खाली नियम आहे अशा प्रकारचा बॉक्समध्ये, आणि यानंतर आपल्याला दोन आकृत्या मिळत आहेत। याचा अर्थ आता आपण अंदाज लावायचा आहे की कशाप्रकारे सॉल्व होऊ शकतो। तर ही आकृती पूर्ण ब्लॅक आहे, इथे हा नियम अप्लाय झाला तर ह्या नियमानंतर ही आकृती कशा होण्याचे चान्सेस आहेत, तर ही आकृती ब्लँक होणार, म्हणजे इथचा रंग पूर्ण चालला जाणार। हे कशावरून लक्षात येतं की ह्या आकृतीनंतरच्या आकृतीत मिळणारी जी आकृती आहे, ह्या नियमानंतर मिळणारी जी आकृती आहे ती पण ब्लँक आहे, म्हणजे व्हाईट आहे, इथे ब्लॅक रंग होता। म्हणजेच ही आकृती काय करते, हा नियम काय करतो की त्या आकृतीला जो काळा भाग असेल त्याला पांढरा करतो। तर अशा प्रकारे ही जी ब्लॅक आकृती आहे आतील भाग तो पांढरा झालेला आहे। आणि हा दुसरा नियम की एका आकृतीचे तो किती आकृत्या तयार करतो, दोन आकृत्या तयार करतो, अशा प्रकारे हा नियम आपल्याला मिळालेला आहे। म्हणजे इथे आकृत्यांची संख्या कशी होत आहे, दुप्पट। एक आकृती तयार झाली ह्या चिन्हानंतर, आणि मग त्यानंतर हा नियम अप्लाय झाला तर ह्या दोन आकृत्या आपल्याला मिळालेल्या आहेत। तर अशा प्रकारे हे नियम आहेत, आणि ह्याच नियमांना आधार धरून आपल्याला एक प्रश्न सॉल्व करायचा आहे। तर प्रश्न मी इथे लिहितो, हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे कारण की राज्यसेवेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न याआधी आलेला आहे। मग हा नियम आपल्याला अप्लाय करायचा आहे, आणि ह्या नियमानंतर मिळणाऱ्या आकृतीवर आपल्याला अशा प्रकारे स्टार आहे हा नियम अप्लाय करायचा आहे, आणि कोणती आकृती मिळणार हे लक्षात घ्यायचं आहे। तर स्टारचा नियम कोणता मिळालेला होता आपल्याला, स्टारचा नियम मी इथे लिहून देतो तुम्हाला, की अशा प्रकारे एक आकृती देण्यात आलेली आहे, यावर हा नियम अप्लाय झाला तर ही आकृती काय करणार, ह्या आकृतीला ब्लँक पोर्शनमध्ये कवर करणार, कन्वर्ट करणार। मग ह्या ब्लँक आकृतीवर कोणता नियम आपल्याला मिळालेला आहे, ह्यानंतर कोणता नियम आपण अप्लाय केलेला होता आकृतीत देण्यात आल्याप्रमाणे, हा नियम आपण अप्लाय केला होता। म्हणजेच ह्या आकृतीमध्ये एक रेष तयार झालेली होती। म्हणजे ह्या नियमाचा अर्थ काय, तर एक रेषा त्या आकृतीमध्ये तयार होईल। तर हा नियम ह्या आकृतीवर अप्लाय झालेला आहे, म्हणजे आपल्याला आता कोणती आकृती मिळणार आहे, इथे मध्ये एक रेष मिळणार आहे आपल्याला, म्हणजे हा नियम आपण इथून इथे अप्लाय केलेला आहे। मग ही जी आकृती आपल्याला मिळालेली आहे अशा प्रकारे एका रेषेमध्ये, आता ह्या आकृतीवर आपल्याला हा नियम अप्लाय करायचा आहे, आणि हा नियम आपण एक्सप्लेन आधी केलेला होता। हा नियम काय करतो, तर आकृतीला 90 डिग्रीच्या कोणामध्ये मोडतो। तर याला जर आपण 90 डिग्रीमध्ये फिरवला तर आपल्याला कोणती आकृती मिळणार आहे,
तर अशा प्रकारे म्हणजे ह्या रेषेला तो 90 डिग्री कोनामध्ये टर्न करतो, तर ही रेष 90 डिग्रीमध्ये जाणार, तर अशा प्रकारे होईल। म्हणजेच आपल्याला पर्याय कोणता मिळणार आहे? बी पर्याय हे उत्तर मिळणार आहे। प्रश्न समजायला थोडा कठीण आहे, पण तुम्ही समजू शकता की जे छोटे छोटे सिम्बॉल्स आहेत ते नियम आहेत, म्हणजे ते आकृत्यांवर अप्लाय झालेत, तर कोणती आकृती मिळणार आहे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे। तर पर्याय क्रमांक कोणता येणार? बी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, हा प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत। या आकृतीच्या प्रश्नानंतर हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि हा प्रश्न आहे कूट प्रश्न संख्यांवर आधारित जो प्रश्न असतो असा हा प्रश्न आहे आणि अनेक बॉक्स सर्कल्स दिलेले आहेत, वर्तुळे आहेत आणि सर्वात शेवटच्या वर्तुळात एक क्वेश्चन मार्क आहे आणि त्या क्वेश्चन मार्कमध्ये कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। तर सिम्पल नियम लॉजिक ह्या आकृतीमध्ये आहे की आपल्याला एका ओळीतील अंकांची बेरीज करायची। जशी पहिली ओळ कोणती आहे, 4, 3 आणि 2 यांची बेरीज जर आपण केली, सॉरी बेरीज न करता पहिल्या आणि शेवटच्या अंकांची जर आपण बेरीज केली तर किती येणार? 4 आणि 2 6, आणि ही 3 संख्या म्हणजे काय? तर यांच्या बेरजेच्या हाफ, म्हणजे 4 आणि 2 6 आहे तर 6 चे अर्धे किती? 3। अशा प्रकारे जी मिडल संख्या आहे म्हणजे मध्यभागी जी संख्या येत आहे ती उर्वरित संख्यांच्या बेरजेची अर्धी आहे। जसं दुसऱ्या ओळीमध्ये आपण बघू शकतो 5, 3, 5, 1, 1 हे अंक आहेत, इथे मिडल नंबर कोणता आहे? 5। तर आपण इतर संख्यांची बेरीज करायची आहे, तर 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, बघा 10 चे अर्धे किती? तर 5। हे मिडलमध्ये येत आहेत, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ओळीमध्ये जी मधली संख्या आहे ती इतर संख्यांच्या बेरजेची अर्धी आहे, हाफ आहे, हे क्लिअरली तुम्हाला समजून येईल। तशाच प्रकारे मग आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो। 9 आणि 3 म्हणजे सर्वात शेवटची ओळ अशा प्रकारची आहे, 9 क्वेश्चन मार्क आणि 3, तर ह्या दोघांची बेरीज किती? 12 आणि 12 चे अर्धी किती? 6। म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला उत्तर मिळेल 4, म्हणजेच डी। तर हे प्रश्न क्रमांक 16 चे उत्तर आहे। आता पुढील प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न जो आहे तो 17 व 18 क्रमांकाचा प्रश्न एकाच माहितीवर आधारित आहे आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे जो आहे पझल्स। आणि पझल्सचे प्रश्न आता परीक्षेमध्ये, राज्यसेवेच्या परीक्षेमध्येच नाही तर इतर परीक्षांमध्येही, म्हणजे संयुक्तच्या परीक्षांमध्येही येण्यास सुरुवात झालेली आहे आणि 2 ते 3 प्रश्न पझल्सवर असतात। तर हा खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्ही तो प्रिपेअर करा। अनेक विद्यार्थी 2D 3D पझल्समध्ये बॉक्स मेथड यूज करतात, म्हणजे अशा प्रकारे बॉक्स तयार करून टिक क्रॉस अशा प्रकारे करतात, त्यामध्ये खूप जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो। त्यामुळे जर त्या मेथड व्यतिरिक्त आपण जे आता मेथड बघणार आहोत त्या मेथडने तुम्ही सॉल्व केलं तर हा प्रश्न खूप लवकर सॉल्व करता येईल, तुम्हाला खूप जास्त बॉक्स तयार करण्याची आवश्यकता पडणार नाही। तर आपण हा पझल इथे सॉल्व करूया। अनेक विद्यार्थ्यांनी हा पझल स्किप केलेला असेल कारण की इन्फॉर्मेशन खूप जास्त देण्यात आलेली आहे, पण ही इन्फॉर्मेशन कठीण नाही आणि यावर 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे आपण हा प्रश्न नक्कीच अटेम्प्ट करू शकतो जर परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न आले तर। तर आता सोडवायला सुरुवात करूया। ह्या पूर्ण जी नोट्स आहे, हे क्वेश्चन पेपर आहे अतिसंभाव्य 25 प्रश्न भाग 1, ह्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता जर तुमच्याकडे हा पेपर नसेल तर। आणि स्क्रीनवर पण हा प्रश्न आलेला आहे। तर बघा काय म्हणण्यात आलेलं आहे, एका व्यापार मेळाव्यात 5 दुकाने आहेत, ती वेगवेगळ्या कंपनीचे लॅपटॉप विकते, 5 लॅपटॉपची नावे देण्यात आलेली आहेत, त्या प्रत्येक कंपन्यांचे प्रबंधक वेगवेगळे आहेत, त्यांची पण नावे देण्यात आलेली आहेत आणि ते सर्व पुणे ते वेगवेगळ्या शहरात राहतात। म्हणजे एकूण 4 डायमेन्शन्स आहेत किंवा 4 गोष्टींविषयी माहिती देण्यात आलेली आहे, दुकाने, प्रबंधक, ते प्रबंधक कोणत्या शहरात राहतात आणि ते कोणत्या कंपनीचे प्रबंधक आहेत, कोणत्या कंपनीचे लॅपटॉप विकतायत हे आपल्याला इथे माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे एकूण 4 भागात आपल्याला प्रश्न हा सॉल्व करावा लागेल, 4 भागात लिहून, त्यामुळे टिक क्रॉस जर आपण केलं असतं तर आपल्याला 4 वेगवेगळे बॉक्सेस तयार करायचे करावे लागले असते। तर एकदम सिम्पल सोपी मेथड आपण बघणार। अशा प्रकारे सर्वात प्रथम आपण स्टॉल नंबर्स किंवा दुकानांची संख्या इथे लिहू शकतो, 1, 2, 3, 4 आणि 5 ही दुकानांची संख्या। मग इथे कोणते लॅपटॉप विकले जातात हे आपण इथे त्यानंतर लिहू, त्यानंतर प्रबंधक आणि त्यानंतर ते कोणत्या शहरातून आलेले आहेत हे आपण इथे नोट करूया। ओके, तर अशा प्रकारे एकूण 4 भाग आपण केलेत आणि पुढील माहिती आपण वाचायची आहे। एसरचा लॅपटॉप स्टॉल नंबर 3 वर उपलब्ध आहे आणि पुन्हा एक माहिती वर देण्यात आलेली आहे की जे 5 व्यक्ती आहेत त्यापैकी 2 महिला आहेत आणि 3 पुरुष आहेत।
तर एसरचा लॅपटॉप स्टॉल नंबर 3 वर उपलब्ध आहे. आता जी माहिती देण्यात येते ती लगेच आपल्याला नोट करत जायची आहे आणि त्याच्यावरून जितके अंदाज आपण जितके निष्कर्ष आपण काढू शकतो ते निष्कर्ष त्याच वेळी ह्या स्पेसमध्ये किंवा तुम्ही जिथे सॉल्व करत असणार तिथे लिहायचं आहे. एसरचा लॅपटॉप स्टॉल नंबर 3 वर उपलब्ध आहे, तर स्टॉल नंबर 3 साठी आपण लिहिणार एसर अशा प्रकारे. असून याचा प्रबंधक एल एक पुरुष आहे आणि तो पुणे किंवा दिल्लीचा नाही. तर मग यापुढे आपण एल लिहिणार आणि पुरुष आहे तर आपण बॉक्स लिहितो. ब्लड रिलेशनमध्ये नातेसंबंधामध्ये आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की पुरुष असेल तर बॉक्स करायचं, महिला असेल तर सर्कल, म्हणजे तुम्हाला काही वेगळी माहिती लिहिण्याची आवश्यकता पडणार नाही. तर बॉक्स म्हणजे काय? पुरुष. आणि तो पुणे किंवा दिल्लीचा नाही. एकूण 5 शहरे आहेत, त्यापैकी हे 2 जे सिटीज आहेत म्हणजे पुणे आणि दिल्ली, त्यांचे ऑप्शन्स त्यांचे पर्याय कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे यांच्यासाठी आता एलसाठी फक्त 3च पर्याय उपलब्ध आहेत उर्वरित. आता पुढे, जे एक महिला आहे आणि ती स्टॉल नंबर 2 वर डेल लॅपटॉपचे प्रबंधन करत असून ती चंदीगडची आहे, तर पूर्णच माहिती देण्यात आलेली आहे. स्टॉल नंबर 2 लॅपटॉप कोणता? डेल. प्रबंधन जे म्हणजे एक महिला आणि सिटी कोणती? तर चंदीगड. अशा प्रकारे ही पूर्ण माहिती आपल्याला दुसऱ्या स्टॉलसाठी मिळालेली आहे. आता बघा, एसरसाठी पुणे दिल्ली हे ऑप्शन कॅन्सल होते, चंदीगडमध्ये जे राहत असल्यामुळे चंदीगडचा ऑप्शन पण इथे कॅन्सल झालेला आहे. म्हणजे 2च ऑप्शन आता इथे उपलब्ध आहेत. एक नॉयडा, इथे आता कोणता एक ऑप्शन उपलब्ध आहे? नॉयडा आणि लखनऊ, हे 2च ऑप्शन इथे उपलब्ध आहेत. आता पुढील माहिती आपण इथे नोट करण्याचा प्रयत्न करूया. प्रबंधक के पुण्याचा आहे आणि तो लिनोवो लॅपटॉपचे प्रबंधन करत नाही. आता ही माहिती आपण कोणत्याही स्टॉलवर लिहू शकत नाही, त्यामुळे आपण ह्या माहितीला होल्डवर ठेवूया आणि हे पुढे आपल्या कामात येणार आहे. HCLचे प्रबंधक एक पुरुष आहेत व ते लखनऊचे आहेत व स्टॉल नंबर 5 वर आहेत. तर स्टॉल मिळालेला आहे HCL, स्टॉल नंबर पुरुष आहेत म्हणजे बॉक्स, पण कोण आहे सध्या माहिती नाही. आणि कोणत्या सिटीचे आहेत, कोणत्या शहराचे आहेत? स्टॉल नंबर 5 वर आहेत आणि लखनऊ शहराचे आहेत. म्हणजे इथे काय येणार? लखनऊ. आता इथे लखनऊ आलेला आहे, त्यामुळे एसरसाठी लखनऊ कॅन्सल होऊन कोणता पर्याय राहणार? नॉयडा. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे हे 3. पुढे, जो प्रबंधक दिल्लीचा आहे तो स्टॉल नंबर 4 वर आहे, म्हणजे स्टॉल नंबर 4 आणि इथे सिटी कोणती? दिल्ली. आणि ही दिल्ली सिटी असल्यामुळे ही सिटी कोणती होणार? पुणे. तर अशा प्रकारे हे 5ही सिटीज आपल्याला मिळालेले आहेत. प्रबंधक के पुण्याचा आहे, तर इथे प्रबंधक कोणता येणार? के ही सुरुवातीची माहिती होती. आणि तो लिनोवो लॅपटॉपचे प्रबंधन करत नाही, म्हणजे इथे लिनोवो लॅपटॉप येणार नाही. अशा प्रकारे लिनोवो इथून कॅन्सल झालेला आहे. आता बघा, लॅपटॉपमध्ये किती पर्याय झालेले आहेत? डेल, एसर आणि HCL हे झालेले आहेत. आणि लॅपटॉपमध्ये 2च आता आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, लिनोवो आणि तोशिबा. तर लिनोवो इथे येणार नाही, तर इथे येणार तोशिबा. आणि इथे काय येणार? लिनोवो. ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. एकूण 4 मॅनेजर्स आहेत, त्यापैकी 3 आपल्याला मिळालेले आहेत, के, जे, एल. आणि पुढे एक माहिती पुन्हा देण्यात आलेली आहे, पुण्याचा प्रबंधक पुरुष आहे आणि तोशिबा लॅपटॉपचे प्रबंधन करत आहे. ते तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, पण हे पुरुष आहे ही महत्त्वाची माहिती इथे मिळालेली आहे, कारण की एकूण 3 पुरुष आहेत. पुढील इन्फॉर्मेशन आहे, एल हे लखनऊ शहरातील आहेत. तर लखनऊमध्ये कोण येणार? एम. एम हे लखनऊ शहराचे आहेत अशी ही माहिती देण्यात आलेली आहे. तर इथे एम मिळालेले आहेत. आता बघा, 3 पुरुष झालेले आहेत, के, एल आणि एम. आणि आता एकच जी असेल ती कोण असेल? महिला असेल. आणि एकच राहिलेली महिला कोणती? ती एन असणार. तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती इथे मिळालेली आहे आपल्याला. खूप जास्त तुम्हाला वेळ लागणार नाही, आपण समजून हा प्रयत्न म्हणजे समजवता हा प्रश्न आपण इथे सॉल्व केलेला आहे, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला असेल. पण तुम्ही जेव्हा एकटेच ह्या प्रश्नाला पूर्ण फोकसने सॉल्व करणार, तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आता प्रश्न क्रमांक 17 उत्तर काय येणार? खालीलपैकी कोणती जोडी महिलांना दर्शविते? तर कोणती जोडी महिलांना दर्शविते? जे व एन, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर याचं येणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 18, नॉयडा शहरासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर नॉयडा शहरासाठी आपण पर्याय बघू. पर्याय 1 पासून सुरुवात करूया. नॉयडा सिटी, एल आणि स्टॉल नंबर 3 ह्या पहिलाच पर्याय आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 18 उत्तर येईल पर्याय क्रमांक 1.